अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार यांना आपल्या घरी बच्चू कडू यांनी आमंत्रण दिले यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या बंद दारा आड चर्चेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आला यावर बच्चू कडू यांनी आपलं स्पष्टीकरण देत मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही फोन केला आणि घरी येण्याचं निमंत्रण दिलं असं सांगितलं याचबरोबर सध्या एकनाथ शिंदेसोबतच आम्ही असू आणि एकनाथ शिंदे जोवर मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहेत तर शिंदे मुख्यमंत्री नसले तर आम्ही वेगळा निर्णय घेणार असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं सोबतच जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडेच आम्ही जाऊ जसं प्रत्येकजण आपलं चांगफलं पाहतो तसा आम्हीही विचार करू असंही मत आमदार बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केलं खरंतर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केलं तर एकूण चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा मी ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा आम्ही दोघेजणं गेलो आणि पवार साहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकरसिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं आता ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही कसं आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहिजे तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोबती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब पण यापूर्वी लोकसभा अमरावती लोकसभेवर प्रधान दावासुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळं दोघांच्या दो चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठीच हात ठेवून तर हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र